नमस्कार मी कीर्ती वाडकर शिक्षणाच्या वाटा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खास करून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न असतो ती टक्केवारी काढण्यासोबतच स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षांचं आव्हान त्यांच्या पुढे असतं आणि त्यासाठीच आज स्पर्धा परीक्षांचं तंत्र आणि मंत्र या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रफुल्ल मिरजगावकर सर आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर प्रफुल्ल मिरजगावकर हे औरंगाबाद इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी प्राणीशास्त्रामध्ये पी एच डी केली आणि त्यानंतर सतरा वर्ष प्राचार्य म्हणून काम देखील केलं आहे यासोबतच त्यांनी आय सी डी ह्या संस्थेची स्थापना केली आहे जवळपास गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी अनेक हजारो विद्यार्थ्यांना आय सी डीच्या माध्यमातून एम बी बी एसला प्रवेश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे केवळ दा ज्ञानदानाचंच काम नाही तर त्यासोबतच सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोठा वाटा असतो माजी कुलगुरू प्राध्यापक रवी बापट यांनी गौरवलेली संस्था म्हणून आय सी डीची संपूर्ण महाराष्ट्रातच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष ओळख आहे सर स्पर्धा परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना दहावी बारावीचे विद्यार्थी असतील यांना एकीकडे टक्केवारी चांगली काढायचीच असते आणि त्यासोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हे खूप मोठं खरं तर चॅलेंज असतं तर नेमका स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा सुरू करावा किंवा कुठून सुरुवात करावी हेच बऱ्याच जणांना सुचत नसतं काय सांगाल स्पर्धा परीक्षा यांच खरं सांगायचं तर थोडस शाळेपासूनच त्याच्या अभ्यासाला सुरुवात केलेली जास्त चांगली आणि ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांचा जर विचार करायला सुरुवात केली आपण तर शासनातर्फे होणाऱ्या काही परीक्षा ज्या आहेत ज्या खरं तर अगदी अल्प किमतीमध्ये किंवा अगदी स्वस्तात असतात अगदीच उदाहरण द्यायचं असेल तर पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा आहे सातवीची स्कॉलरशिप परीक्षा आहे शाळेतलेच विषय आणि त्या विषयांवरती आधारित असलेली बरीचशी परीक्षा तेव्हा अशा परीक्षातून आम्ही जर आमच्या कामाला सुरुवात केली ज्या ठिकाणी या सोयी उपलब्ध नाहीत मेट्रोज नाहीत त्या सगळ्यांचा विचार करून आता जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना स्पर्धा आवश्यक झाली त्यामुळे विद्यार्थी या प्रकारच्या परीक्षांना तिथे अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे पण दहावीत नव्वद टक्के मार्क बहुतेक विद्यार्थी आजकाल मिळवत आहेत आणि आपण जो बारावीचा उल्लेख केलात तर बारावीपर्यंत येईपर्यंत म्हणजे दहावी आणि बारावीच्या दरम्यानमध्ये मात्र याला जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यायचं आहे कारण त्याला तिथे पुढे ठरवावं लागतं की मला कुठल्या बाजूला जायचं आहे विशेषतः आपला सगळ्यांचा ओढा दोन बाजूकडे जास्त आहे इंजिनिअरिंग आणि मेडिकल तेव्हा याही दोन्ही परीक्षांना तोंड द्यायचं तयारी आणि शिवाय बोर्डाच्या परीक्षेची तयारी ह्या दोन्ही तयारीमध्ये त्याला गुंतून राहावं लागतं त्यामुळे मुख्यतः स्पर्धा परीक्षेची सुरुवात शाळेपासून व्हावी पण या सगळ्या स्पर्धा परीक्षांची मूळ परीक्षा जी आहे ते म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञा शोधची एन टी एस सीची परीक्षा कारण त्यात इतिहास भूगोल आहेच राज्यशास्त्र आहे त्याच्याशिवाय विज्ञान आहे, आहे गणित आहे इंग्रजी आहे तेव्हा शाळेतले बहुतेक सगळे विषय तिथे कवर होत आहेत आणि शिवाय बुद्ध बौद्धिक कस लागतो आहे बुद्धिमत्तेमध्ये त्यामुळे या परीक्षेचा उपयोग आम्हाला त्या मेडिकल इंजिनिअरिंगच्या परीक्षेलाच नाही तर एम पी एस सीला यू पी एस सीच्या परीक्षेला एवढंच नाही तर कंपन्यांच्या इंटरव्ह्यूला सुद्धा या परीक्षांचा उपयोग होतोय त्यामुळे ही जी मूळ परीक्षा आहे ही बहुतेक विद्यार्थ्यांनी द्यावी आणि शासनातर्फे होणारी परीक्षा आहे राष्ट्रीय पातळीवरची तेव्हा या परीक्षेला आपल्या विद्यार्थ्यांनीच बसावंच असं माझं मत आहे याशिवाय मराठवाडा असेल हा जो भाग आहे हा तसा बराच मागासलेला आहे पण शिक्षणाच्या बाबतीत आता तो बराच विकास झालेला आहे तर या मागची पार्श्वभूमी काय आहे हा जो विकास झालाय पहिले तर मी तुमच्या या स्टेटमेंट वरती मागासलेला हा जो भाग असतो तो आपला फार पूर्वीचा विचार आहे म्हणजे मी शिकत होतो तो, तो वेळेस तर काळ आपण म्हणला तर बरोबर आहे कारण हळूहळू जसं जसं आम्हाला एकच पर्याय होता त्या काळात शिक्षण आणि शिक्षणामुळे आता हळूहळू मराठवाड्याची जी प्रगती झालेली आहे सर्वच क्षेत्रामध्ये मग तिथे पूर्वीच्या काळी उपलब्ध नसलेल्या सगळ्या सुविधा ज्या मुंबईमध्ये सहजतेने उपलब्ध होत्या त्या आता आजची परिस्थिती विचार कराल तर जवळजवळ सगळ्या क्षेत्रामधल्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्यात त्यामुळं हा पुढे सरकला आहे पण अर्थात याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली मधला तीस पस्तीस वर्षाचा कालावधी यासाठी जेव्हा सतत परिश्रम करावे लागले तेव्हा हे आजची परिस्थिती आपल्याला सगळी दिसते आहे अर्थातच आणि गेल्या तीस वर्षापासून खरं तर तुम्ही या कार्यात आहात oh. आणि मराठवाड्यात असेल किंवा या भागात सगळ्यात प्रथम तुम्हीच मला वाटतं स्पर्धा परीक्षा सुरू केल्या तर यामध्ये आय सी रोल काय होता आणि कशा प्रकारे हे सगळं जुळवून आणलं मराठवाड्यात शिक्षण जन्म शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आणि त्यावेळेस मला कुठल्याही सोयी उपलब्ध न झाल्यामुळे मी पुढे चालून ज्यावेळेस पुण्यामध्ये प्राचार्य म्हणून काम करत होतो त्यावेळेस इथे उपलब्ध असलेल्या म्हणजे पुण्यात मुंबईमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी आपल्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात ह्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मी प्राचार्यपदाचा राजीनामा देऊन औरंगाबादला जे आहे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट या नावाची संस्था सुरू केली उद्देश हा की आपण कोणतं करिअर निवडावं इथूनच आमची पूर्ण अडचण होती मी कुठल्या दिशेला जायला पाहिजे आणि एकदा दिशा सापडली मग त्याला लागणारी आवश्यक असणारी परीक्षा त्याला आव आवश्यक असणारे कॉलेजेस कोर्सेस वगैरे वगैरे ही माहिती घेऊन मग मा आपण त्याला स्पर्धेच्या तयारीला लागूयात ह्या कल्पना रुजवण्यातच माझा वेळ गेला मला सगळ्यात पहिल्यांदी नॅशनल पॅले टॅलेंटपासून सुरुवात करावी लागली आणि ही नॅशनल टॅलेंट शाळा शाळांमध्ये व्याख्यानं देऊन शाळेतल्या विद्यार्थ्यांना पालकांना एवढंच नाही तर शिक्षकांनाही समजावून सांगाव्या लागल्या कारण आमची एक जुन्या कल्पना की आम्ही या प्रकारच्या परीक्षांना बसलो तर आम्हाला मेरिटमध्ये येणार नाही आणि या गडबडीमध्ये आम्ही ह्या परीक्षा देत नव्हतो मग हळूहळू आम्ही त्याला रिझल्ट मिळायला लागले मुलं मेरिटमध्ये येऊ लागले नॅशनल टॅलेंटला पास होऊ लागले तिथून स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धा परीक्षेला शहाऐंशीमध्ये सुरू केलेले हे रूप आहे आज त्याची फळं दिसत आहेत सगळ्या बाजूला अर्थात हे काम एकटा करू शकणार नाही मग बऱ्याच संस्था पुढे आल्या त्यांनीही मग त्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली मग आता विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी वर्ग सुरू झाले ट्रेनिंग सुरू झाली मुलंही पुढे यायला लागली त्यांना अभ्यास करावा वाटायला लागला आणि शिक्षणाच्याही सोयी मिळाल्या मग आता त्यामुळेच मराठवाड्यामध्ये आपल्याला आजची परिस्थिती दिसायला लागली तेव्हा हे परिश्रम जे सुरुवातीला घेतले गेले शहाऐंशीपासूनचे त्याची आपल्याला फलश्रुती समाधान मिळतं की आपण काहीतरी करू नक्कीच स्पर्धा परीक्षांबद्दल आपल्याला भरपूर काही जाणून घ्यायचे अनेक प्रश्न आहेत माझ्या मनात पण सध्या एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेक नंतर आपण पुढची चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात सध्या घेऊयात एक छोटासा ब्रेक शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण स्पर्धा परीक्षांबद्दल चर्चा करतोय तर सगळ्यात मूळ मुल, मुळात प्रश्न वा, असा आहे की या स्पर्धा परीक्षांची गरज काय आहे का हव्यात स्पर्धा परीक्षा अरे वाह खूपच चांगल्या प्रश्नावरती आपण सुरुवात करतो याला याचं कारण असं आहे की स्पर्धा परीक्षा नेमकी म्हणायची कोणाला इथून आपलं खरंच सुरुवात आहे कारण मग आम्ही जी परीक्षा नेहमीची देतो दहावीची किंवा बारावीची परीक्षा ह्या परीक्षा स्पर्धा परीक्षा नाहीत का आणि आपण या आता दुसऱ्या मेडिकल एंट्रन्स किंवा इंजिनियरिंग एंट्रन्स एम पी एस सी वगैरे ह्या सगळ्या परीक्षांना स्पर्धा का म्हणायची याचं कारण असं आहे की शालेय रेग्युलर अभ्यासक्रमाबरोबर ज्या काही परीक्षा होत राहत आहेत आणि विशेषतः ज्या लेखी परीक्षा होत आहेत पूर्वी आपण स्पर्धा म्हणायचो पण आता काय झालं की विद्यार्थ्यांची संख्या आणि हा लेखी पेपर तपासायला लागणारा वेळ याचा मेळ बसत नाही आहे परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात जागांची संख्या थोडीशी असते आणि मग त्याचा रिझल्ट लावता लावता पण नाकेनो येतात तेव्हा सा या सगळ्यातून वाट काढण्यासाठी साधारणतः ऐंशीच्या काळामधली गोष्ट आहे तरच मी प्राचार्य असताना आमचे वाईस चान्सलर ताकोल्यांनी यूजीसीच्या वि लोकांना बोलवून ह्या स्पर्धा परीक्षेची पुढच्या काळात भविष्यातली ही जी आहेत ही कल्पना आम्हाला द्यायला सुरुवात केली त्याचं तंत्रज्ञान पण दिलं की हे कशा प्रकारच्या परीक्षा येतील आणि खरोखर आज तुम्ही बघाल तर जी आहे आय एस ऑफिसरसाठी जी परीक्षा स्पर्धा परीक्षा व्हायला सुरुवात व्हायची आज पार शिपायांपर्यंत स्पर्धा परीक्षा घेण्याची वेळ आलेली आहे म्हणजे ह्या ज्या आलेल्या आहेत त्याचं कारण असं की या स्पर्धा परीक्षेमध्ये एका विशिष्ट प्रकारे जे आहेत पेपर तपासायची यंत्रणा आहे संगणकाद्वारे म्हणजे ज्याला आपण कॉम्प्युटरद्वारे आजकाल असेसमेंट होतो तर लाखो विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यासाठी एखाद दुसरा दिवस आम्हाला पुरेसा होतो आणि रिझल्ट तयार होतो लवकर मग अशी झटपट उत्तर देणारी किंवा रिझल्ट देऊ शकणारी जी यंत्रणा आहे त्याचा उपयोग आम्ही करून घेऊन या परीक्षा पद्धतीमध्ये जायला सुरुवात केली या स्पर्धामधून म्हणजे आता याला ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या परीक्षा असं म्हटलं जातात ऑब्जेक्टिव्ह म्हणजे साधारणतः एक प्रश्न त्याच्यावर येणारे चार उत्तर आता हे चार उत्तर जे आहेत त्यातला एक उत्तर सहसा बरोबर असतं असा प्रकारचं तर या प्रकारच्या परीक्षा पद्धतीची सगळ्यांनी जे आहेत मग ते ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि त्या पद्धतीला जायला लागलो पण शाळेमध्ये नेहमीचीच पद्धत चालू आहे म्हणून या दोन परीक्षा वेगळ्या खर तर अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा ही द्यायची असते मात्र तिचं स्वरूप काय असतं हेच ठाऊक नसतं त्यामुळे स्पर्धा परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं म्हणजे आता एकदा स्पर्धा परीक्षा द्यायची आहे हे आपल्याला गरज लक्षात आली तर मग आता त्याचं आहे थोडंसं जाणून घेऊयात आपण त्यांना मुख्यतः कुठल्याही स्पर्धा परीक्षा म्हटल्या की ह्या स्पर्धेमध्ये एक प्रश्न मूळ प्रश्न आणि त्याला अनुसरून चार उत्तरं दिलेली असतात त्याला उत्तरं म्हणण्यापेक्षा पर्याय म्हणूयात आपण त्यांना आणि या पर्यायांपैकी एक पर्याय हा बरोबर असतो किंवा त्यातल्या त्यात बरोबर असतो असं म्हणून असे दोन्ही प्रकार असतात तर या उत्तरांमध्ये आपल्याला एक निवडायचा असतो आणि मार्किंग करायची असते त्याच्यानंतर म्हणजे तिथे एक तर सर्कल करायचा असतो किंवा टिकमार्क करायचे असते वगैरे वगैरे अशा प्रकारचे मार्किंग्स असतात की जे काही आपल्याला कॉम्प्युटरला आयडेंटिफाय करता येतील आणि मग कॉम्प्युटर उप उत्तरं तपासू शकेल म्हणजे त्याला पटकन आपली तपासणी म्हणजे उत्तर तपासण्याचं काम होऊ शकेल अशा प्रकारची ज्याच्यामध्ये हे आहे यंत्रणा हे काम आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नांना येतो स्वरूपामधला दुसरा भाग असतो सहसा प्रश्नांची संख्या आणि मिनटांची संख्या हे इक्वल असते म्हणजे सारखी असते समजा दोनशे प्रश्न विचारले तर असं क्रेस धरायचं की दोनशे मिनटं असणार साधारणतः कारण मिनिटाला एक प्रश्न हे रफली त्याचं गणित असतं आणि तिसरा भाग जर समजा वाटलं की प्रश्न जास्त झाले मिनटं कमी झाले याचा अर्थ प्रश्न सोपे आणि जर प्रश्न अवघड असतील तर वेळ जास्त द्यावा लागेल तेव्हा या सगळ्या याच्यावरती तिथं काठिण्य पातळी जी आहे चालू असते त्यातली यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काठिण्य पातळीचे वेगवेगळे प्रयोग असतात प्रयत्न असतात आणि त्यातनं ह्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात आता सर्व प्रकारच्या एंट्रन्स म्हणजे आपण असं की ॲडमिशन्स जे आहेत प्रवेश विशेषतः mm -hmm. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे जवळजवळ सगळे अभ्यासक्रम आहेत ते सगळ्यांचे प्रवेश या प्रवेश परीक्षांमधून म्हणजे स्पर्धेमधून आल्या दुसरा भाग आहे नोकरी मग ती शासकीय नोकरी असो आय ए एसपासूनच्या ज्या परीक्षा घेतल्या mm जातात -hmm. त्या मग केंद्र शासनाच्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या आहेत त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत या सगळ्यांना स्पर्धा परीक्षा लागणार तेव्हा डायरेक्ट एंट्री कोणाचीच नाही आणि कशी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही तेव्हा या सगळ्यांमध्ये जर जायचं असेल कुठल्याही बाजूला आपल्याला तर आपल्याला स्पर्धेला तोंड द्यावं लागेल आणि स्पर्धा परीक्षेतूनच जावं लागेल त्यामुळे याची कुठं ना कुठेतरी आपली तयारी सुरू करणं भाग आहे तेव्हा स्पर्धा परीक्षेलाही पर्याय नाही आणि स्पर्धेलाही पर्याय नाही असं दोन्ही आहे आता आणि यासोबतच सगळ्यात महत्वाची अशी सीई टी या सीईटी टी परीक्षेचं देखील आता स्वरूप हळूहळू बदलत चाललंय या नेमकं कसं स्वरूप आहे नेमके कसे बदल चले? मी नेमक्या प्रश्नावरती असं विचारल्यामुळे सीईटी टी हा महाराष्ट्रातल्या बहुसंख्य पालक आणि विद्यार्थ्यांचा जिवळ्याचा प्रश्न आहे कारण बहुतेक ग्रामीण असो का शहरी असो त्या पालकाला इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोन पर्याय मुख्यतः दिसतात आणि त्या पर्यायामध्ये वैद्यकीय शिक्षण हे त्यातल्या त्यात प्रत्येकाला जाण्यासारखं वाटतं किंवा जावं असं वाटतं याचं कारण असं की घरात एक तरी डॉक्टर असावं अशी प्रत्येकाची जवळजवळ इच्छा असते मग या परीक्षेच्या प्रकारच्या परीक्षेला जाण्यासाठी जी परीक्षा होती महाराष्ट्र शासनाची होती म्हणलं कारण आपण जे म्हणालो सीई टी तर ही सीई टी नावाची जी परीक्षा घेतली जायची महाराष्ट्र शासनाची ही बारावीच्या बोर्डाच्या अभ्यासक्रमावर असायची पुस्तक फिक्स होतं अभ्यासक्रम फिक्स होता त्यामुळे परीक्षेमध्ये साधारणतः कोणत्या पुस्तकातून प्रश्न येणार आहेत वगैरे वगैरे हे आम्हाला लक्षात घ्यायचं पण या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते एकदम जे हे परवा जे आहे केंद्र सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाप्रमाणे बदललं आणि नीटला सुरुवात झाली संपूर्ण भारतभर आता कुठल्याही एम बी बी एस किंवा बी डी एसच्या प्रवेशासाठी नीट नावाची परीक्षा आता द्यावी लागेल एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या आता इतर वैद्यकीय कोर्सेसला सुद्धा म्हणजे आयुर्वेदिक होमिओपॅथी किंवा फिजिओथेरपी वगैरे कुठल्याही त्यांनासुद्धा आता ह्या नीटच्या थ्रूच ॲडमिशन मिळणार mm. मला ही नीटची तयारी करावी लागेल ह्या नीट, नीट परीक्षेमध्ये काय बदल झाला नीट परीक्षेमध्ये बदल सगळ्यात महत्त्वाचा झाला की आपण गेलो अखिल भारतीय पातळीवर आता नीटचा अभ्यासक्रम थोडा गमतीदार याच्यासाठी म्हणतो की नीटचा अभ्यासक्रम त्यांनी एक स्वतंत्र अभ्यासक्रम डिक्लेअर केला ते पुस्तक जाहीर नाही केलं आणि हा अभ्यासक्रम आहे अकरावी बारावी अशा दोन्ही वर्षातला म्हणजे दोन वर्षाचा अभ्यासक्रम मग त्यांनी असं त्यात म्हणताना कुठेतरी खुलासा एक खुलासा केला आहे यावर्षी की एन सी आर टीचं पुस्तक एन सी आर टीचा सिलेबस सी बी एस सिलेबस याशिवाय भारतामध्ये जे काही बोर्ड आहेत त्या बोर्डाच्या याच्या अभ्यासक्रमामधून काही प्रश्न म्हणजे असं काय झालं आहे की ते सगळं नीटच्या सगळ्याची गोळा झाली ती पण त्यांनी काय करताना काय सांगितलं पुढे एवढंच सांगितलं की वाक्य की माझा टॉपिक हा आहे किती काय त्याच्यात विचारायचा हा पुढचा भाग दिलेला नसतो त्यामुळे ती परि विद्यार्थ्याची आणि शिकवणाऱ्याची दोघांची कसोटीच आहे त्यामुळे मेनली ह्या पुस्तकांमधून जे हे जास्तीत जास्त जे काही चांगलं त्याला समजून घेता येईल ते समजायचं आहे आणि त्या समजून घेऊन त्या ज्ञानावरती त्याने ती परीक्षा द्यायची अशी अपेक्षा आहे कारण बहुतेक हे सगळे भावी डॉक्टर आहेत एखादा विषय समजल्यानंतर त्या समजून घेतल्यानंतर त्याला त्या विषयावरती उत्तरं देता यावीत अशी साधारणतः अपेक्षा करते तेव्हा या याच्यावरती तो आता नीटचा अभ्यासक्रम झाला आहे फायदा का तोटा एक तोटा नक्कीच झाला आहे की निगेटिव्ह मार्किंग आली त्यामुळं विद्यार्थी जरा नक्की उत्तर माहीत असेल तरच उत्तर देईल फायदा हा झाला की मला ज्या सीट्स अवेलेबल होत्या महाराष्ट्रातल्या शासनाच्या किंवा आपल्या प्रायव्हेटमधल्या अशा सहा हजार होत्या आता मला ऑल इंडियामधल्या पंधरा टक्के जागा ह्या माझ्यासाठी खुल्या झाल्या सगळ्या त्यामुळे माझ्या जागांची संख्या वाढली फार मोठा फायदा महाराष्ट्रातल्या मुलांचा झाला आहे नक्कीच नीटच्या परीक्षेबद्दल देखील आणखी जाणून घेणार आहोत पण सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तेव्हा शिक्षणाच्या वाट्यामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत डॉक्टर मीरज गावकर सर आपल्या सोबत आहेत आणि स्पर्धा परीक्षांबद्दल आपण बोलतोय सर ब्रेक पूर्वी आपण नीट या परीक्षेबद्दल बोलत होतो तर नीट या परीक्षेचं नेमकं तंत्र त्या परीक्षेच्या बद्दलचं आता थोडंसं आधी विस्तृतपणे आपल्याला जर सांगायचं असेल किंवा कुठल्याही एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या बद्दल जर म्हणायचं असेल तर एक सोपा भाग आहे की परीक्षेसाठी तीन गोष्टी सगळ्यात आवश्यक आहेत एक म्हणजे त्याचं <गणे> मेमरी ब्रेन इंटेलिजन्स हा जो बुद्धीचा जो भाग आहे जो ब्रेनशी रिलेटेड आहे सगळा तो थोडक्यात याच्यातनं अर्थ आपण एकच काढू की त्यांनी केलेला अभ्यास दोन वर्ष केलेली मेहनत त्याच्यावरचा झालेला अभ्यास त्याचं झाल्यावर प्रिपरेशन हा सगळा जो भाग आहे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दुसरा जो भाग आहे त्यांनी त्या सगळं करत असताना दोन वर्षामध्ये स्वतःची हेल्थ कशी व्यवस्थित ठेवलेली ती कारण परीक्षेच्या तिथे जात असताना त्या दिवशी आपली मानसिक स्थिती किंवा बाकी सगळ्या गोष्टी शरीराच्या हे इतक्या चांगल्या पाहिजे सपोर्टिंग की आपल्याला त्यातनं कुठंतरी डिस्टर्ब न झाला पाहिजे आणि तिसरा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा जो खेळ खेड़ खेळणारा भाग आहे तो म्हणजे त्याचं मन माइंडसेट ज्याला म्हटलं जातो कारण ह्या तिघांचा रोल येऊन मी त्या दिवशीची परीक्षा देतो की फिजिक्सचा दोन वर्षाचा अभ्यास केमिस्ट्रीचा दोन वर्षाचा अभ्यास आणि बायोलॉजीचा दोन वर्षाचा अभ्यास यांच्या वेगवेगळ्या परीक्षा द्यायची आम्हाला जी सवय झालेली आहे त्यातनं हा सगळा सिलेबस एकत्र घेऊन तीन तासात त्याची उत्तरं द्यायची आहेत आणि यातनं मला स्कोअर करायचा आहे याला गरज कशाची व्यक्ती या तिघांची आणि या तिघांमधला सगळं शिकवलं होतं मी माइंडसेटबद्दल शिकवलं आहेत तर हा जो माइंडसेट आहे तो त्याला स्वतःला मिळवावा लागतो तयार करावा लागतो आणि याचा आपण एक दुसरं नाव देतो त्याला म्हणतो आत्मविश्वास मला माझं मन इतकं पक्कं तयार करावं लागतं की कसाही प्रश्न येऊ एखाद्या वेळेस येतो अवघड प्रश्न येतो भल्या दांड्या दांडे उडतात पण म्हणून खचून नाही जायचं आहे त्यावेळेस डोळे पुसायला गुरुजी येणार नाही आई येणार नाही बाबा येणार नाही कुणीही येणार नाही आपले अपने डोळे आपणच पुसायचे ज्याला हा खेळ जमला तो डॉक्टर झाला कारण ही परीक्षा ही तुमच्या भावी डॉक्टरची आहे असं मी समजतो याचं कारण उद्या वेगवेगळ्या केसेस येणार आहेत प्रत्येक केस अगदी साधी सर्दी पडसायची असेल असं नाही कॉम्प्लिकेटेड केस येईल कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स असू शकतील त्याचं मन स्थिर असलं पाहिजे त्यांनी अनेक हजारो ऑपरेशन केले असतील पण त्या मिनिटाला तो तिथे स्थिर मनाने उभा राहिला पाहिजे आणि त्यांनी पेशंटचं ऑपरेशन केलं पाहिजे ही छोटी ही झलक आहे आणि मन पक्क ठेवा मन स्ट्रॉंग बनवा आत्मबल मिळवा आणि आत्मविश्वास खाऊवा हाच त्यातला तंत्रज्ञान मंत्राचा मुख्य भाग आहे खर तर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करताय तर या पुढे आयसीडीचे आयसीडीच्या काय योजना असणार आहेत मुख्य म्हणजे आमचा भाग विशेषतः क्लासरूम ट्रेनिंग मध्ये असतो कारण वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी यावं तिथे आम्ही शिकवावं हे सगळं आहे पण ह्या जेव्हा परीक्षा मी पाहतो महाराष्ट्रभर त्यावेळेला ग्रामीण भागातला मेजॉरिटी विद्यार्थी असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्याच्या ग्रामीण भागामध्ये कारण सगळा विद्यार्थी माझ्याकडे तर येऊ शकणार नाही किंवा कुणाकडे जाऊ शकणार नाही त्याला त्याच्या जागेवरती हे मिळण्यासाठी काही करता येईल का या दृष्टीने आम्ही विचार करतोय आणि कदाचित या पद्धतीचा काही कॉन्ट्रॅक्ट प्रोग्राम तयार करण्याची योजना आम्ही आखत आहोत बरं खरं तर आली पण जाता जाता विद्यार्थ्यांना तुम्ही काही सांगू इच्छिता का जे स्पर्धा परीक्षांना ज्यांची बसण्याची इच्छा असेल किंवा जे सध्या तयारी करत असतील सगळ्यात महत्वाचं जे आहे जी काही आपली तयारी झाली कोण त्या तयारीच्या बेसिसवरती त्या अभ्यासाच्या बेसिसवरती आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जा आणि मन स्थिर ठेवून जे आहेत सर्व प्रश्नांचे उत्तर शांतपणे लिहा नक्कीच तुम्ही सक्सेसफुल व्हाल असं माझं त्यांना शुभेच्छा आहे सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच सर खर तर मनात आणखी बरेच प्रश्न आहेत स्पर्धा परीक्षांना घेऊन पण वेळ कमी आहे वेळ संपत आली आहे त्यामुळे खरं तर आपण आता इथेच थांबतोय पण तुम्ही तुमची वेळ काढून इथे आलात आणि खूप मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहेत धन्यवाद शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची तोपर्यंत नमस्कार